तमाशाला येणार होता न्यायालयाच कुठे ना कामावर काय नको का अरे उद्या करायची सगळा दिवस मोकळा द्यायची आपली सेटन आपल्याच तडक्यात बसेल अरे उद्या देतो पण कबूल केलंय गिरायकाला तुझं बरे रे काय बरे रवगीत आपलं वाटतंय काय ते अरे खरं म्हटलं तर माझ्यापेक्षा तू चुकी आहेस हो आपल्याला कुठं जायची बंदी यायची बंदी तमाशालाच नाही रात्री घरला सुद्धा चोरून जावं लागतं माहितीये चोरून जायला का होईना पण निदान तुला घर तरी आमचं घर बघ बोक पडलेलं पाहिजे ना वारा आलं तर येड्या माझ्या सगळं उडून जाईल माझं जिना तुला देतो तुझं जिना मला देतोस लोकात्र होईल मी वैता घातलं जेवणार कुठनं जेवणार हातावरचं पोट म्हणलं कुठनं जेवणार लय जाणार का खातान तुझी लय आठवण आली बघ राजा कशाला एवढा जीव लावतो रे तू कुठे मी कुठे एका एका वर्गात आपण किती वर्ष काढली ती विसरला काय आता पुन्हा असं बोलशील ना तर हे ठेवून येऊन सांगतो मी बघ तू काय जातो काय आबा झोपली असतील जागा व्हायची तुम्हाला घरात पोहोच तुला माहिती आहे आबा अरे हुकमाची राणी माझ्या समशिरच नव संस्थान पण खालसा झालंय ठाऊक आहे ना म्हणून काय झालं महाराष्ट्र खालसा झाले नाहीत अजून राज्य गेलं तनखे गेले पण अजून रुबाब काय माय माझ्या दोस्ताचा चालते आता आय बी काय नाही एकदम रामदास नगर वर्ष भारीकडे फिरकायचं नाही ठीक आहे आपली मर्जी
सावत्र आईमुळे रामाला वनवास घडला, इथे सख्या बापामुळे हा राजा वनवासाला निघाला. आय तुझा मला फोटो दे. बाबा आपल्या पादुका कुठे? आडलंय माझं थिएटर. ठीक आहे, पादुका रिपेअर करायला टाकल्या असतील तर आपलं थिएटर मला चालेल. तेच मस्तकी धारण करून मी वनवासाला जाईल. अरे तू रडू नको, तू रडू नको. माते कौशल्य मला आशीर्वाद दे. म्हणजे यष्टीच्या प्रवासात सुद्धा मी सुखरूपपणे पंचवटी रामदास नगरला पोहोचले. दशरथ महाराज आपल्या उग्र चेहऱ्याचा एखादा फोटो असला तर मला द्या, म्हणजे वनवासात सुद्धा मला आपला विचार पडणार नाही. फोटो गेला खड्ड्यात, बाकी तमाशातले वाक्य बोल लागा. आय बाबांना सांभाळ, पुत्राच्या दुःखाला जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांची नीट काळजी घे. डॉक्टरना बोलाव, पैसे दे डॉक्टरचे. आता साऱ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागलेत. साऱ्या जगाचं नाही, माझं डोळं लागलंय तुझ्याकडं. नाही मी जाणार नाही म्हणजे नाही, माझ्याऐवजी तुलाच गेलं पाहिजे. शमशेर बहादूर महाराजांच्याकडं. काय माझं नशीब पाहिजे ना तुला? नको मान नको नशीब तुला जाणार? नाही जाणार. अरे कसला दोस्त आहे रे तू? असं काय करतो राजा, माझ्यासारखा येडा बागडा माणूस जमीनदाराचं पोर म्हणून शोभल का? काय करू बोलतो? त्यात काय झालं? काय माझे कपडे घातले की शोभशील? आणि महाराजांनी ओळखलं म्हणजे राजा मला बलच्या मार्गाने पाडणं पड नको. बसा आयुष्यभर बोंबलत, दुसऱ्यांचे थोडं शिवत आणि थोडं खात. अरे एवढा चानसाला श्रीमंतीत लोळायचा तर तू असं काय करतोय? राजा महाराजांनी मला ओळखलं आणि पोलीस ह्याच्या ताब्यात दिलं म्हणजे. अरे कसं देतील ताब्यात? महाराजांनी मला पाहिलंय कुठं? काय म्हणून पाहिलंय? फक्त लहानपणी. राजा बोलायचं ना समजलं. सलीकडे हे पत्र महाराजांनी द्यायचं समजलं. आजपासून नाव माझं पपण्या. माझा धंदा नीट सांभाळा, यायच्या वेळी पायथाना लोकांना द्यायची गिरायक बोंबलता कामा नाही. तू कुठे गेला तरी पायथाना विसरू नकस. तुझं नाव काय? काय काय काय? राजा मार्तंडराव जगदाळे. काय काय झालं? हो इथंच काय? हो बसा तिथे. पाय कुणाचा खाजत आहे? Oh, my God.
काहीतरी काय विचारता काय म्हणतात काय मी माझ्या छोट्याच्या बाबतीत विचारते अरे हा हा तुमचा स्वेटर होता होय माफ करा माफ काय करा चालू बस मध्ये बाईचं स्वेटर होतं लाज वाटत तुम्हाला हरकत मेले बेशरम कंडक्टर गाडी थांबवा मला वाटतं आधीच थांबली गाडी नाही ह्या माणसाला आधी खाली उतरा त्यांना कशाला उगाच त्रास देता मी उतरतो ना खाली तुम्ही चला ना खाली चुप आधी खाली उतरा नालायक कुठली महाराज जेवढा अंगातला अंधरका काढून देता जरा शक्य नाही शिवाजी महाराजांचा नजराणाया आमच्या पणजोबांना मिळालेला म्हणूनच माग फाटलाय तो बघा असं ठीक आहे शिवून टाक पण सुईदोरा आहे ना का तोही खालसा झालाय नाही पण चुकून सुई अंगाला लागली म्हणजे लागू द्या लागली तर डॉक्टरांची नाही लागत एक वेळ तुझी लागेल चला त्या खुर्चीवर बसल्याचेच का महाराज शमशेर बहादूर खुर्ची काय म्हणतात राजाच्या खुर्चीला सिंहासन म्हणतात सिंहासन ते समजू महाराज आणि त्यांच्या पाठीमागे तो मुच्छड उभा येतो कोण महाराजांचा चमचा आईला चमचा का एवढा मोठा माणूस महाराज चमचा म्हणून वापरतात तर महाराजच्या शेजारीचे गोल गरगरीत बाई आहे ते महाराजचं जेवणाचं ताट असन हा पूर्वी होत तर आता महाराजांनी कुठल्याही थाळीची रेस्पेक्ट चालती हॅलो अरे बापरे महाराज पुन्हा तो हॅलो हो हो आम्हीच बोलतोय महाराज शमशेर बहादर कोण आहे तू निकासना एक तारखेच्या आत 20,000 रुपये पोचते झाले पाहिजे 20,000 म्हणजे दोनावर किती पूज्य सांगू शकतोस का आम्हाला 20 मोजा नाहीतर बारामतीकर बाईची भानगड पेपरात येईल उद्या परवा अरे मग बरं झालं की तेवढीच पब्लिसिटी होईल आमची काय पैसे नाही आलं तर तुमच्या पोराला राजाच्या पोराला युवराज म्हणतात नाहीतर तुमच्या त्या युवराजाचा जीव धोक्यात आहे समजा आम्हाला धमकी देतोस तू अरे राजाच्या जीवाला नेहमी धोका असतो काय कुणाचा फोन होता कालचा कालचीच धमकी पोलिसांना कळवलंच आहे म्हणा मी पोलीस काय करणार पंचनामा त्यापेक्षा अंबाबाईला साकडं घालावं म्हणते मी हातात नाही हातात नाही खाली ठेवून द्यायचा पण तू कोण ओ म्हणजे आमच्या जगदाळ्यांचा राजा तर तू गड 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 लहानपणी एकदा पाहिला होता मी तुला काय तुझ्या वडिलांचा आम्हाला फोन आला होता एक वर्ष ताब्यात घ्या आणि सुतासारखा सरळ म्हणून मग आता एका वर्षात कसा दुरुस्त करून टाकतो मी तुला कामिनी कामिनी जी महाराज याची खोली साफ करून ठेवली आहे होय महाराज गड 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 उद्यापासून या राजाचं ट्रेनिंग सुरू काय आधी याच्या सगळ्या ह्याची माप घेऊन ठेव जशी आज्ञा सगळी माप त्याशिवाय एका वर्षात ती प्रगती कशी करणार आम्हाला होय चला राजा तुम्ही माप घ्या ना मग काय हरकत कुठून सुरुवात करता पायापासून पहिली वाहन जरा कन करेल का थँक्यू काय नाही
चांगली. पाहिला वैताग झाला. चांगला पाकिट मारायचा धंदा चालला होता, तो बंद करायला लावलास. म्हणजे नोकरी करावी, प्रामाणिकपणानं पोट भरावं. किती ठिकाणी हिंडलो आपण, नोकरी मिळाली, भरलं पोट. अरे काय ते बघ, तुझं बघ काय कुत्रं पाहिलंस? कुत्र्याला काय बघायचं? तसं नाही, त्याच्या तोंडात काहीतरी दिसतंय बघ. जीव आहे जीव. अरे जीव नाही रे, दुसरंच काहीतरी दिसतंय. दात आहेत बघ, सुळे सुळे पाडून टाकीन. अरे कुत्र्याचं फार वाईट असतो, एकदा जर का चावलं ना फार काय होणार आहे. 14 इंजेक्शन घ्यावे लागतील ना. तेवढ्यानं भागलं तर नशीब. माझ्या एका मित्राला कुत्रा चावला होता. कुत्र्यासारखा भुंकायला लागला असेल. नुसता भुंकायला नाही लागला, रस्त्यात दिव्याचा खांब दिसला तरी दिसला, तंगडीवर गेलीच त्यानं. फार वाईट असत. त्याच्या तोंडात पैशाचं पाकिट दिसतंय. पैशाचं पाकिट हळूबोल कुत्रा आहे की. यो 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 टाक पाकिट खाली. हा कोणाचं पाकिट आणलं? पोलिसला बोलू का? अरे माझ्या सोन्या, पैशाचा एवढा लोभ बरा नाही बरं. गाढवा पुढच्या जन्मी माणूस होशील माणूस. टाकलं माणसाचं नाव घेतल्यावर घाबरला. शहाणा शहाणा यायला पळ पळ पाय दोन पळलं बघ. राजा अरे बघ, अरे आयुष्यभर नोकरी करून एवढा पैसा मिळाला नसता. देव कोणाच्या रूपाने येईल काय सांगता येत नाही. जय मांगीर बाबा, जय मांगीर बाबा. आपण गरीब आहोत पण आपण चोर नाही. बरं मग ज्याचं पाकिट असेल त्याला आपण परत देऊन टाकू. शाणा आहेस, पाहिलं नशिबाने एवढी रक्कम मिळाली आहे असं म्हणतोस. ठीक आहे, पाहिलं पण याचा मालक कुठे सापडे? घालतो आपला खिशात. अरे माल घेणं कार्ड असेल ना कोणाचं आहे काय? डॉक्टर अरविंद पाबळकर, दाताचे डॉक्टर, स्टेशन रोड. काय मग डॉक्टर पाबळकर यांचं पाकिट मी मारलंय पूर्वी. चला त्यांच्याकडे जाऊया. हा म्हणजे चला आलाय सगळं आपलं. बरं ठीक आहे ठीक आहे, सांगते मी डॉक्टरना. ठीक आहे. डॉक्टर येते? हो आत आहेत. आत आहेत. थँक्यू. सवयच जात नाही आमची. कसली? याची आपले हे दात काढायची. डॉक्टर 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 नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय उपयोग तुमचं? काय उपडणार? नाही आम्ही तुमचं पाकिट द्यायला. माझ्या डॉक्टर माझ्याच आहे. कुठे मिळेल तुम्हाला हे? आम्हाला ते पिसाळलेल्या कुत्र्याच्या खिशात ना. खरं नाही आपलं त्याच्या जबड्यातून रस काढलं. छान छान पहा कसं असतं ते. अहो अशा शूर आणि पराक्रमी माणसाची तर राष्ट्राला गरज आहे. काय करता आपण सध्या? आम्ही बेकार आहोत. अरे वा छान. कालच आमचा नोकर पळाला, आजपासून लागणार का आम्हाला आमच्याकडे? हो दात घासा. काय घासा? अहो दात सकाळीच असले ते. हे नाही तुमचे हे. हसते हसते म्हणून बोटाला चावतील.